विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी प्रेमराज चव्हाण. गेले काही दिवस महाराष्ट्र शासनाच्या आणि लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्या माध्यमातून जे विद्यार्थी आज यशस्वी झालेले आहेत त्या सगळ्यांशी संवाद साधतोय. टॉपर संवाद या सिरीजच्या माध्यमात आपण बऱ्याच अधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज्यसेवा परीक्षा, संयुक्त सेवा परीक्षा, वनसेवा परीक्षा आणि कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत त्या सगळ्यांशी आपण संवाद साधतो आहोत. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या मालिकेअंतर्गत आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेल्या आहेत पूजा बनसोने मॅडम, ज्या संयुक्त सेवा परीक्षा 2017 माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती त्यांची निवड झालेली आहे आणि आज त्या आपल्याला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचे सगळे घटक, त्या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन आणि त्यांची संदर्भ पुस्तकं या संबंधाने अतिशय सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती पूजा मॅडम यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. मॅडम, गेल्या भागामध्ये आपण तुमची जी काही प्रवास आहे, जर्नी आहे ती पाहिलेली होती, तिलाही फार चांगला प्रतिसाद या निमित्ताने मिळतो आहे, मिळाला आहे. आज जो आपण संवादाचा विषय घेतो आहोत तो आहे PSI परीक्षेच्या संदर्भाने मुख्य परीक्षा, त्यातले पेपर 1 आणि पेपर 2 यांच्या संदर्भाने मेन्स मध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा करावा, कारण कन्सिस्टंटली तुमचेही 2016 आणि 2017 PSI मेन्सचे स्कोर खूप हाय राहिलेले आहेत, त्यामुळे त्या निमित्तानं आपण व्यवस्थित या संदर्भात चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. एक पहिला प्रश्न माझा या निमित्तानं असा असणार आहे की एकंदर पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा म्हटलं तर त्याच्यामध्ये टप्पे किती असतात, त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं आणि त्या संदर्भाने तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? एकंदरीत टप्पा पहिला प्रिलिम्सचा, दुसरा मेन्सचा आणि तिसरा टप्पा PSIचा म्हटलं तर फिजिकलचा आणि त्याच दिवशी इंटरव्ह्यू असा असतो. फिजिकलला आपण क्वालिफाय झालो तरच आपला इंटरव्ह्यू होतो, अदर क्वालिफाय नाही झालो तर इंटरव्ह्यू होत नाही आपला. तर मग एकंदरीत अशा 3 ते 4 टप्प्यातून आपली ही PSIची एक्झाम जाते एकंदरीत. अगदी अगदी, म्हणजे या 4 टप्प्याच्या अनुषंगाने आपण जे बोललेलो आहोत त्या संदर्भात. आता PSIच्या प्रिलिम्सच्या संदर्भात आपण बोलायचं झालं तर थोडक्यामध्ये त्यात नेमके विषय कोणकोणते अंतर्भूत असतात आणि त्याचं मार्कांचं ओरिएंटेशन नेमकं कसं असतं, थोडक्यामध्ये त्या संदर्भात काय सांगा? आवाज येतो का सर? येस येस येस, आवाज येतो. प्रिला म्हटलं तरी सगळ्यात महत्वाचा विषय आपला पॉलिटिकल सायन्स आहे, जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स, गणित, बुद्धिमापन आणि करंट अफेअर्स, इतके विषय साधारणतः कव्हर होतात. राज्यस घटनेला म्हटलं तर एक साधारणतः 10 ते 15 प्रश्न, सगळ्याच विषयाचं 10 ते 15 प्रश्नांपर्यंत त्यांचं वेटेज असतं. कमी जास्त 7 पर्यंत 8 पर्यंत किंवा जास्त जास्त 10-15 पर्यंत प्रश्न विचारले जातात. तर मग हे प्रश्न हिस्ट्री बघायला गेलं तर भारताचा आणि महाराष्ट्राचा दोन्ही कव्हर केले जातात. आणि प्री अशी असते की तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना त्यांना गाळून घ्यायचं असतं, लाखातून थोड्याच जणांची निवड करायची असते. तर मग जास्त महाराष्ट्रावरती फोकस न करता ते भारतावरती करतात, कारण जे एमपीएससीचा अभ्यास करतात ते ओव्हरऑल सगळ्याचा अभ्यास करतात आणि जे फक्त कंबाईन वगैरे करतात ते महाराष्ट्रावरती फोकस करतात. तर त्यांना गाळून घ्यायच्यात मग ते प्रश्न विचारताना जास्तीत जास्त भारताचा उपयोग करतात की मुलांनी वाचलं नसेल, जिथे आपल्याला कमी करता येतील मुलं, या पद्धतीने ते विचार. जिओग्राफी पण तसाच आहे, भारताचा आहे, महाराष्ट्राचा आहे, प्राकृतिक आहे. तर मग त्याचे जे सब पॉइंट्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. करंटचे तर त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या गोष्टी येतात, क्रीडापासून राष्ट्रीय घडामोडी असतील तर ते सगळे एरिया कव्हर केले जातात त्याच्यामध्ये. गणित बुद्धिमापनचे प्रश्न असतील, कधी गणिताचे प्रश्न जास्त असतील तर कधी रिझनिंगचे प्रश्न जास्त असतील. प्रश्न वाचायलाच मुळात वेळ लागेल इतपत मोठे प्रश्नही कधी कधी काढले जातात. का तर ही चाळणी आहे, प्री म्हणजे चाळणी आहे, त्याच्यातून त्यांना योग्य व्यक्ती निवडायची आहे. तर मग त्या दृष्टीने तुम्हाला त्या लेवलचा अभ्यास करावा लागेल प्री साठी. तरी जर तुम्ही मेन्स प्रिपेअर असाल तर प्री तुमची सहज निघून जाते. येस येस, त्याच अनुषंगाने आपण जे बोललो की प्रिलिम्स ही तुमची चाळणी परीक्षा आहे, लाखांमधन काही हजार लोक तुम्हाला त्यामध्ये निवडायचे आहेत आणि त्या अनुषंगाने तुमचा अभ्यास, तुमची स्ट्रॅटेजी, ओरिएंटेशन तसं असायला हवं. कारण तुम्ही बोललात तसं की कधी कधी पेपरही पूर्ण वाचन होत नाही ते एका तासाच्या कालावधीमध्ये, ती तुमची खरी परीक्षा असते, हे चॅलेंज असतं ते पास होण्याच्या निमित्तानं. आजचा जो आपला चर्चेचा आणि संवादाचा मुख्य विषय जो आहे की PSIची मुख्य परीक्षा, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने पेपर 1 आणि पेपर 2 च्या संदर्भात आपण बोलणार आहोत.
पीएसआय मेन्स एकंदर ओव्हरऑल स्वरूप नेमकं कसं आहे, पेपर दोन आहेत आणि त्यातलं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन, सध्याच्या अभ्यासक्रमानुसार बदललेला ट्रेंड नेमका कसा आहे, या संदर्भात एक सविस्तर मार्गदर्शन तुमचं काय आहे? पेपर वन आणि पेपर टू, पेपर वन मुख्यतः जेव्हा मी दिला होता, आताचा सिलॅबस बदललेला आहे, पण जेव्हा मी दिला होता तेव्हा पहिला पेपर मराठी इंग्लिश आणि दुसरा पेपर मध्ये सगळे कायदे, पॉलिटिकल सायन्स असेल, थोडे लोक हक्काचा एक कायदा त्याच्यामध्येच ऍड होता पेपर सेकंड मध्ये, संगणक असेल, अशा सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत्या. पहिल्या पेपर मध्ये मराठी इंग्लिशचं बोलायला गेलं तर 60-40 वेटेज होत आणि मराठीला फक्त मी एकच पुस्तक वापरलं ते म्हणजे मोरावा आळंब्याचं, ज्याच्यातून सगळ्या गोष्टी कव्हर केल्या गेल्या आणि प्रश्न विचारण्याची पद्धत त्यांची दरवेळेला बदलत गेली, तर ते सगळं मोरावा आळंब्यामध्ये दरवेळी अपडेट करून करून इन्क्लूड केलं गेलेलं आहे. त्यामुळे मी फक्त एकमेव पुस्तक मोरावा आळंबे वापरलं मराठीला. इंग्लिशला पालन सुरीचं पुस्तक असेल, ज्याच्यातून सगळ्या बऱ्यापैकी गोष्टी कव्हर होतात, कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि आमच्याकडे सताळकर सर म्हणून यायचं इंग्लिशसाठी, तर त्यांच्यामुळे जे एरर बेस्ड क्वेश्चन्स होते ते खूप खूप जास्त फायदा झाला त्यांच्या मार्गदर्शनाचा. आणि जर पेपर सेकंड विषय बोलायला गेलं तर जीएस म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे कायदे आहेत. कायद्यांमध्ये आयपीसी, सीआरपीसी मेजर ऍक्ट असतील, एव्हिडन्स ऍक्ट असेल, आणि मायनर ऍक्ट मध्ये हुंडाबळी असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, एससीएसटी ऍटोसिटी ऍक्ट असेल, नागरी हक्क कायदा असेल, मानवी हक्क आयोग असेल, तर हे जे सगळे कायदे आहेत त्याचा पूर्णपणे अभ्यास कर. प्रत्येक कायद्यांवरती 5-5 प्रश्न असतील, आयपीसी सीआरपीसी जे मोठे ऍक्ट आहेत त्याच्यावरती 10-10 मार्काचे प्रश्न असतील, तर मग त्याच्यातून कळलं जातं. तर ह्याचं ओरिएंटेशन कसं हवं, जे कायदे आपल्याला रेग्युलर यूज करायचे आहेत की कुठल्या गोष्टी रिलेटेड आहेत, कायदा सुव्यवस्थेशी असतील, माणसांच्या संबंधित असतील, आपण एखाद्याला अटक कशी करावी वगैरे, या संदर्भाचे जे कायदे वाचल्यावरती कळतं आपल्याला की आयपीसी वाचल्यावरती आपल्याला महत्वाचं काय असेल. त्याच्यामध्ये मुख्यतः गुन्हे आहेत आयपीसी मध्ये, तर मग त्या गुन्ह्यांवरती फोकस करायचं की हे गुन्हे विचारले जाऊ शकतात, हे डे टू डे रिलेटेड आहेत प्रश्न, तर त्याचे कलम विचारली जातील, त्याच्या शिक्षा विचारल्या जातील. सीआरपीसी मध्ये पण आपण काय प्रोसेस करायला पाहिजे ते सीआरपीसी मध्ये दिलं, पोलीस तरी म्हणून विचार केला पाहिजे की आपण एखाद्याला अटक केल्यानंतर त्याची प्रक्रिया काय असेल, तर त्या संबंधीचे सीआरपीसी रिलेटेड प्रश्न त्या संबंधी येतात. एव्हिडन्स कोर्टामध्ये गेल्यावरती आपण कुठला पुरावा देऊ शकतो, पुरावा म्हणजे काय, तर त्या संबंधीचे जे प्रश्न आहेत की विचार करा, कायदा वाचताना त्या दृष्टीने वाचा की कायदा दिलाय कशासाठी, तर त्या दृष्टीने महत्वाची कलम वाचा, म्हणजे ते मार्क आपल्याला घेता येतात. त्याच्यातून मायनर ऍक्टही तसंच आहे, त्याच्यामध्ये मुख्यतः व्याख्या असतात, कुठल्याही कायद्यांमध्ये व्याख्या, ती मानवी हक्क म्हणजे काय हे तुम्हाला विचारणार असते, मानवी हक्क आयोगाची रचना विचारणार असते, कोणकोणत्या व्यक्ती असतील त्याच्यामध्ये, हे पाठ असलं पाहिजे, उघवत असलं पाहिजे. आपल्याला कायदा म्हणलं की त्याची उद्देश विचारात घेतला ना, मग त्याच्यावरती प्रश्न काय तयार होतील एकंदरीत कळत जातं आपल्याला. पॉलिटिक्स पण तसंच आहे, पॉलिटिकल सायन्स त्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट असतो की तुम्ही मार्क घेणार कशातून, तुम्ही कायदे सगळेच करणार, बाकीच्या गोष्टी पण सगळेच करणार, तर तुम्ही घेणार कुठे. पॉलिटिकल सायन्स एक विषय येऊ शकतो, संगणक येऊ शकतो, तो तुमच्या हातातले मार्क देऊ शकतो तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करून पेपर सेकंडची स्ट्रॅटेजी ठरवा की मार्क नेमके घ्यायचे कुठून आहेत. अगदी अगदी, खूप महत्वाचं, एक्झाम ओरिएंटेड राहणं या सगळ्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. मार्क्स ओरिएंटेड आपण राहिलं पाहिजे. पेपर वन मध्ये जो आपला हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. पेपर टू मध्ये कायद्यांच्या संदर्भात तुम्ही आता बोला. थोडासा एक प्रश्न मला या निमित्तानं असा विचारायचा आहे की मराठीचं होऊन जातं, तुम्ही म्हणालात मोरावा आळंबेचं बुक आहे आणि त्याच्यामधनं प्रॉपर तुम्हाला अपडेशन नेहमी मिळत राहतं. प्रश्न येतो नेहमी इंग्रजीचा. आता तुम्ही स्वतः गावाकडे राहून अभ्यास केलेला आहे, पुण्यामध्ये तुम्ही आलेला होतात, प्रश्न किंवा न्यूनगंड बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की इंग्रजी हा थोडासा आम्हाला अवघड विषय जातो, त्या संदर्भानं मार्क्स काही येत नाहीत, त्यामुळे जो काही स्कोर आणायचा आहे तो मराठीवरती आणायचा, हा जो न्यूनगंड आहे, तुम्ही स्वतः इंग्रजीचा अभ्यास नेमका मग कसा केला होता आणि ही जी भीती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ती घालवण्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे इंग्रजीच्या निमित्तानं, त्या संदर्भानं काय सांगा? इंग्रजीची सगळ्या भीती नसायलाच पाहिजे खरं तर. आपल्याला वाचता येतं ना इंग्रजी, मग प्रश्न सोडवताही येतील हा विश्वास ठेवला पाहिजे. आणि मराठी, आता मी बीएससी मध्ये झालीये, ग्रॅज्युएशन झालंय माझं, तर इंग्रजी बऱ्यापैकी ठीक ठाक होतं, पण ते सायंटिफिक दृष्टीने असं ग्रामर वगैरे इंग्रजी इतकं चांगलं नव्हतं,
पण ते करून घेण्यात आलं क्लासमध्ये आमच्याकडून. आणि मोरावाळंबमध्ये खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत त्यांनी, की ही गोष्ट असेल तर खाली त्याच्यावरती प्रश्न दिलेत की हे कुठल्या प्रकारे वापरायचं आहे, ऍब्जेक्टिव्ह असेल तर त्याच्या पुढे कधी अनेक वचन येईल, कधी एक वचन येईल, तर त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्यावरती एरर बेस येतात की वाक्यामध्ये चूक काय आहे. जर तुम्हाला नाउन, प्रोनाउन, ऍब्जेक्टिव्ह, ऍडव्हर्ब ते सगळे वाक्यात कसे ओळखायचे हे एकदा कळलं ना, मग तुम्हाला ते प्रश्न आपोआप सोडवता येत. मुळात प्रश्न इंग्लिशचे कसे विचारतात हे कळलं ना की तुम्ही ते सोडवू शकता. मुळात मुलं असं विचार करतात की अरे अरे इंग्रजी करू कसं, तर तुम्ही आधी ज्या मराठीमध्ये कन्सेप्ट समजून घेता नामाच्या, सर्वनामाच्या, त्याच कन्सेप्ट इंग्लिशलाही लागू होतात आणि त्याच्यावरतीच प्रश्न विचारतात. आपण त्यातच सापडतो आयोगाला एररमध्ये. तर मला असं वाटतं की त्या एरियावरती जास्त फोकस केला पाहिजे. आणि सिनॉनिम्स विचारले जातात, अँटोनिम्स विचारले जातात, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल तर ते आपलं पाठ पाहिजे. ते रेग्युलर आपण जसं जीएसचा अभ्यास खूप फोकसने करतो, तसंच रेग्युलरली एक एक पेज सिनॉनिम, अँटोनिम्स, फेजेस असतील ते सगळ्याच ओघवत असलं पाहिजे किंवा एकंदरीत पाठ करण्याच्या दृष्टीने ते बघितलं पाहिजे. मग प्रश्न एकदम सोपे जातात. तुम्ही जरी 40 पैकी 30 प्रश्न सोडवले तरी तुमचे 25 बरोबर यायला पाहिजे ह्या दृष्टीने अभ्यास करा. तुम्ही 40 पैकी 40 प्रश्न कधीच सोडवू नका इंग्रजीचे, ते कोणालाच सुटत नाही. पॅसेजवरचे प्रश्न सुद्धा तुम्ही वाचून जरी सोडवायचं म्हटले तरी नेमकं त्या लेखकाला काय म्हणायचं आहे आणि आम्ही प्रश्न कुठल्या वरती विचारले हे समजून घेण्याची स्किल डेव्हलप केली ना इंग्लिशचे प्रश्न सुटत जातात. अगदी अगदी, खूप खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही, आपण म्हणतो की उत्तर आपल्याला माहित पाहिजे पण प्रश्नांचं अनालिसिस आधी झालं पाहिजे. प्रश्नांच्या अनालिसिस कडनं, त्याच्या ओरिएंटेशन कडनं तुम्ही उत्तराकडे जाऊ शकता आणि त्या माध्यमातून ही जी भीती आहे ती आपण मुळात बाळगलीच नाही पाहिजे आणि असेल तर ती आपण या पद्धतीने टॅकल करू शकतो. हा हाय स्कोरिंगच्या संदर्भाविषयी झाला. पेपर टूच्या संदर्भामध्ये कायद्यांना पीएसआयच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रचंड महत्व आहे. साधारणतः 55% आसपासमध्ये कायद्याला प्रश्न विचारले जातात. तुम्ही त्याच्या डिटेलच्या संदर्भात बोललेला आहात पण तरीही जो आपण एक जनरल एमपीएससीचा अभ्यास करत असतो, हे कोर सब्जेक्ट जे असतात म्हणजे मराठी, इंग्रजी किंवा इतिहास, भूगोल यासारखे विषय असतात, ते आपण कधी ना कधी वाचलेले असतात. फक्त पीएसआय मेन्सला आल्यावरती कायदे आपल्या समोर फार नव्याने येतात, त्यामुळे बरेचसे विद्यार्थी तिथं गडबडण्याची शक्यता असते. कायद्यांचा अभ्यास करताना डिटेल संदर्भात तुम्ही बोलल्यानंतर आता एक स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, बघा कायद्यांचा अभ्यास करताना मी असा करेल, तर त्या संदर्भाने तुमचा एक सल्ला विद्यार्थ्यांना काय आहे? तरी तुम्ही क्वेश्चन कसे विचारले ते पहा. आधीच्या क्वेश्चन पेपर्स वरून जा तुम्ही की ह्या विषयावरती ह्या प्रकरणातलं विचारलं गेलेलं आहे. आयपीसीला तर शरीराविषयीचे गुन्हे असतील, मालमत्तेविषयीचे गुन्हे असतील, तर याच्यातल्या कुठल्या भागाविषयी विचारलं गेलं याचा अनालिसिस करा. मुळात आयपीसी दिलाय गुन्ह्यांसाठी, तर ते गुन्ह्याच्या संदर्भातच विचार करा की हे गुन्हे आहेत आणि याच्यासाठी ही शिक्षा दिलेली आहे त्याच्यामध्ये. सीआरपीसीला तुम्ही गेलात, कारण हे आयपीसी सीआरपीसी इव्हिडन्स असतील, सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात. ह्या तीन कायद्यांतून जास्त प्रश्न विचारले जातात. आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट राहून गेला माझा. महाराष्ट्र पोलीस ऍक्ट असेल तर महाराष्ट्रासंबंधी तो स्पेशली कायदा केलेला गेलेला आहे, तर त्याच्यामध्ये कोणाकोणाला अधिकार आहेत, कुठल्या कुठल्या बाबींमध्ये अधिकार आहेत, कुठल्या गोष्टींविषयी मुळात कुठल्या प्रकरणाविषयी त्या कायद्यातला प्रश्न विचारले गेलेले आहेत पूर्वी, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही ते वाचत जा सगळे कायदे. कारण आता महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला ते सगळं शिकवलं जाईल, पण सध्या तुम्ही बाहेर आहात आणि तुम्हाला यायचंय प्रशासनामध्ये, तर तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार करता, डे टू डे लाईफ मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, किंवा मग एखादा करंट इश्यू झाला असेल, एखादी खूप मोठी घटना घडली असेल, तर त्या संबंधी तुम्ही कुठले काय कलम लावू शकता, कुठल्या गोष्टी येऊ शकतात. आता एखादा आर्थिक घोटाळा झाला असेल रिसेंटली, तर तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये येताना त्या संबंधीची कलम, त्या संबंधीच्या शिक्षा असतील किंवा ही गोष्ट त्याच्यात नमूद आहे का, याच्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर मग ते करंट रिलेटेड कायदे करा, म्हणजे एखादी गोष्ट घेतली, महत्वाची गोष्ट असेल राष्ट्रीय दृष्ट्या, तर त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातील. मग ते कायद्यांमध्ये असेल किंवा करंट अफेअर्स मध्ये असेल, तर ते लिंक करायचा प्रयत्न करा. आणि मायनर ऍक्ट्स म्हणालात तर त्याच्यामध्ये व्याख्या असतील, उद्देश असेल त्याचा, शिक्षा असतील, कुठले कुठले आदेश असतील, तर त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात.
तर मग ते नीट पाहून घ्या की नेमकं काय सांगितलं, त्या कायद्याला काय म्हणायचं आहे हे एकदा समजून घेतलं की मग प्रश्न संपला. येऊ शकतो ते तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रश्न फिरून विचारला तरी तो तुम्हाला टॅकल करता आला पाहिजे या दृष्टीने तो कायदा वाचा. खूप महत्वाचं आहे की एकदा तुमचं अनालिसिस आणि ओरिएंटेशन पक्क झालं की कायदा हा विषय सुद्धा अतिशय सोपा होऊ शकतो. दुसरा एक त्या संदर्भ आहे की तुमचे स्कोर्स जे आहेत ते कन्सिस्टंटली हाय आहेत 2016 मेन्सचा सुद्धा आणि 17 मेन्सचा सुद्धा. प्रश्न त्या आधारितच एक असा आहे की मेन्सला तुम्ही परीक्षेमध्ये जेवढा जास्तीत जास्त स्कोर करता तेवढे जास्तीत जास्त चान्सेस तुमच्या फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव असण्याचे वाढू शकतात असतात, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तर एकंदरीमध्ये मेन्सचा ओव्हरऑल जे ओरिएंटेशन राहतं, तुमची प्रिलिम झाल्यानंतर तुमचा एक आवाका तुम्हाला कळतो की आपण मेन्सला असणार आहोत, त्यानंतर त्या काळातलं नियोजन जे आहे 3-4 महिन्यांच्या काळातलं ते नेमकं कसं असायला पाहिजे, फोकस आपला कसा व्यवस्थित आपण ठेवला पाहिजे या निमित्तानं, आणि हाय स्कोरचा बेनिफिट पुढे कन्वर्ट कसा करता आला पाहिजे या संदर्भानं थोडस काय मार्गदर्शन करा. मी आधीच बोलले की आधी मेन्सचा अभ्यास तुम्ही पूर्ण करून घ्या मग प्रीच्या मागे लागा. तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली आणि तुम्ही एखादी पास झाला असं कधीच होत नाही. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या एमपीएससीचा आवाका येत नाही तोपर्यंत कोणतीच प्रिलिम तुम्ही पास होऊ शकत नाही. त्यामुळे आधी थोडासा मेन्सचा बेस करून घ्या. तुमचा जे महत्वाचे सब्जेक्ट आहेत जे सगळीकडे वापरले जातात ते सब्जेक्ट करून जेव्हा तुम्ही प्री द्याल तुम्हाला वाटेल की हा आता मी पास होतो की आहेत माझे चान्सेस, तर मग तुम्ही मेन्स मध्ये जे वेगळे सब्जेक्ट आहेत ना ते सुरुवातीला करा. आणि जे तुम्ही केलेले आहेत जिओग्राफी तर आम्ही आपण दरवेळेला करणार आहे, इकॉनॉमिक्स आपण दरवेळेला करणार आहे, सायन्स असेल तर मग पीएसआयला सायन्स नाहीये इकॉनॉमिक्स नाहीये, उरले कोणते सब्जेक्ट आपले, कायदे उरले, मराठी इंग्लिश उरलं, पॉलिटिकल सायन्स उरलं आणि करंट अफेअर्स असेल, संगणक असेल, तर जे उरलेले विषय आहेत ना ते आधी पॉलिश करून घ्या. आणि जे आपण नेहमी करतो ना ते अगदी एक्झामच्या आधी 10-15 दिवस जरी तुम्ही केले तरी त्याच्यामध्ये स्कोर येऊ शकतो कारण तर तुम्ही त्यांचे झालेले त्याचा बेस पक्का आहे. आणि मेन्सचा स्कोर जास्त असण्याचा फायदा तरी मला झाला कारण फिजिकलच्या दिवशी नेमकी कोणती गोष्ट घडेल हे आपल्याला काहीच सांगता येत नाही. आपला इथे आपण आउट ऑफ जरी डेमो देत असलो तरी तिथे त्या ग्राउंडवरती गेल्यावरती आपली काय मानसिकता असेल किंवा कोणती घटना घडेल आपल्याला काहीच सांगता येत नाही. हाच किस्सा माझ्या बाबतीत झाला की मी इथे डेमो नीट देत होते तिथे गेल्यावरती माझं रनिंगच नाही झालं, मला रनिंगला स्कोरच नाही आला, माझा गोळा फेकला आला आणि वॉकिंगला मी आउट ऑफ घेतलं, कोणालाच पुढेच नाही जाऊ दिलं, फर्स्ट वॉकिंग काढलं म्हणजे काढलंच. तर मग त्याच्यावरती मला त्यांनी इंटरव्ह्यूला मार्क दिले जे की 100 मार्क पडलेल्या मुलीलाही त्यांनी दिले नाहीत, पण मला जस्ट क्वालिफाय झाले मी तरीही मला इंटरव्ह्यूला त्यांनी चांगले मार्क दिले. तर तुमच्या बोलण्यावरती आहे तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही कसा करता किंवा त्यावेळेला कोणती गोष्ट घडली तरी तुम्ही फर्म राहता की नाही चान्सेस आहेत मला, आता मी 100 राहू देत पण मला 50 पडलेत ना तरीही मी कोणत्या ऍटिट्यूडने बोलतीये, कुठला विचार करून बोलते, किती आत्मविश्वासाने बोलते त्यावरती तुमचा इंटरव्ह्यूचा स्कोर डिपेंड आहे. आणि तुमच्या हातातले मार्क आहेत तुमचे मेन्सचा स्कोर. एक ती गोष्ट घडलेली असते की तुमचा मेन्सचा स्कोर आलेला आहे तुम्ही आता फिजिकलला गेलाय, तिथे कोणतीही गोष्ट घडली तरी शांत राहा, विश्वास ठेवा की तुम्हाला जर हे मिळवायचं आहे ना तर तुम्ही ते मिळवाल. अगदी 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 खूप महत्वाचं की फेथ कॅन मूव्ह द माउंटन आपण असं म्हणतो त्याच यायचा आहे. म्हणजे जी गोष्ट काय घडली ऐनवेळी काही गोष्टी झालेल्या असतील तरी सुद्धा स्वतः शांत फोकस आणि संयमी राहणं हे अत्यंत महत्वाचं. आणि तुम्ही जसं सांगितलं की मेन्सचा स्कोर आहे पण फिजिकलच्या संदर्भानं थोडीशी गडबड झाली पण तरी सुद्धा इंटरव्ह्यूला तुम्ही ते सगळं कव्हर अप करून घेतलं आणि मग त्या फायनल लिस्टमध्ये नाव आणि रिझल्ट या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने जर मेन्सचा स्टडी आहे त्याचं ओरिएंटेशन कसं असावं या संदर्भानं तुम्ही मार्गदर्शन केलं, तुम्ही या ठिकाणी आलात आणि या संदर्भानं विद्यार्थ्यांना नक्की काय करायला हवं मेन्सच्या संदर्भानं, या काळामध्ये स्ट्रॅटेजी तुमची कशी असायला हवी आणि तुम्ही हाय स्कोर मेन्समध्ये कसा करावा या संदर्भानं तुम्ही जे सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी प्रेमराज चव्हाण तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या सिरीजमध्ये आपण संवाद साधत होतो पूजा बनसोडे मॅडम यांचं, ज्या संयुक्त सेवा परीक्षा 2017 या माध्यमातून पीएसआय पदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांनी आज आपल्याला
पोलीस उपनिरीक्षकची मुख्य परीक्षा आणि त्यातले पेपर वन आणि पेपर दोनच्या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. महाराष्ट्रभर जे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत आणि खास करून संयुक्त सेवा परीक्षेमधले पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या परीक्षेसाठी तयारी करतायत, त्यांना नक्कीच अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या स्ट्रॅटेजीज त्यांच्या कहाण्या तुमच्यासोबत तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहणे ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.